दंडवत हो नांदियेडी भावतीर्थी अवस्थान। नांदेडे म्हणजे नांदेड जे शहर आहे त्या नांदेड मध्ये स्वामींचं परिभ्रमण झालेलं आहे। तेथून म्हणजे भांडाऱ्यावरून स्वामी भांडारेकरांसोबत म्हणजे मौद्यावरून नांदेडला आले। नांदियेडे भावतीर्थी उत्तराभिमुख नरसिंहाचे देऊळ। ठिकाण आहे भावतीर्थ नरसिंहाचं देऊळ। उत्तरा दक्षिण दोन्ही ओटे तेत गोसावे असे रिगता डावे हाताकडे ओटा। त्या ओट्यावरी गोसावे असे आसन। उजवीकडे ओटा तेत भांडारेकार असती। भांडारेकार भिक्षेसी जाते भिक्षा करुणी ते गोसावे असे आरोगण देती। स्वामी आणि भांडारेकर नांदेडला आलेत। रिगता डाव्या हाता म्हणजे डाव्या हाताला म्हणजे त्याच्या उजव्या बाजूला स्वामी बसायचे। उत्तर दक्षिण दोन ओटे होते। एका ओट्यावर स्वामींना आसन व्हायचं आणि एका बाजूला भांडारेकर बसायचे आणि भांडारेकर दररोज स्वामींसाठी आणि स्वतःसाठी भिक्षा मागण्यासाठी जात असत। भिक्षा मागून यायचे आणि नंतर स्वामींना आरोग्य देत असत। भिक्षेचं महत्व तुम्हाला मी सांगितलेलं होतं की अधिकार जर घडवायचा असेल तर पहिलं भिक्षा साधन फार महत्वाचं आहे। जर तुमचा अधिकार तुम्हाला वाढवायचा असेल अन्नदानाची क्रिया फार महत्वाची आहे। म्हणून भिक्षा जे ग्रहण केल्यानंतर जे घेतल्यानंतर पुढचा जो अधिकार वाढतो म्हणून ती भिक्षा। देणाराही पवित्र आणि घेणाराही पवित्र। मग भंडारेकर भिक्षेला जायचे। पटिसाळ निमित्ते भंडारेकारा शिक्षापण। एक दिस भंडारेकार भिक्षेसी गेले तो पटिसाळेशी लेकुरवे पडते होती। तव पटिसाळ पडत देखले भंडारेकारे म्हणतले अरे अरे बटकरे हो उठा उठा बाहेरी निघा। पटिसाळ पडतीये ते अवघे उठले बाहेरे निघाले पैरा उभा राहिले। आणि तैसेची पटिसाळ रिचवली तयास आश्चर्य झाले। असंच एक दिवस भांडारेकर भिक्षेला गेले असताना पटिशाळेशी म्हणजे एका पडवीमध्ये लेकरो म्हणजे लहान मुलं अभ्यास करत होती शिकत होती। भांडारेकर रस्त्यानी चाललेले असताना भांडारेकरांचं सहज लक्ष तिकडे गेलं आणि पाहतात तर काय ती शाळा आता या मुलावर पडते आहे। आणि भांडारेकरांनी बघितल्याबरोबर अरे मुलांना उठा उठा लवकर बाहेर पळा ही शाळा तुमच्यावर आता पडणार आहे। लगेच मुले तो शब्द ऐकतात आणि बाहेर येतात। बाहेर येऊन अंगणामध्ये उभे राहतात तर खरंच काय ती सगळी शाळा पडून जाते। आणि मग ती मुले ती मास्तर म्हणतात अरे बापरे हे साधू होते म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आम्ही आज मेलो असतो। त्यांना एवढं मोठं आश्चर्य होतं यांनी यांना कसं काय कळलं बरं जरी नसते तर आम्ही मेलोच असतो। आणि मग ती मुलं आपल्या घरी जातात प्रत्येक आपल्याच घरी सांगतो म्हणजे भांडारेकर भिक्षेला जायचे ना आजी आमते महात्मा राखिले एरवी अम्मावरी पटिसाळ पडती सांगितले बाहेर निघालो आणि पटिसाळ पडली आई बाबा हे बघा हे जे महात्मे आहेत ना हे भिक्षा मागतात हे यांनी आमचा जीव वाचवला। ते म्हटले कसं म्हणे आम्ही शिकत होतो आम्ही वाचत होतो आमचं लक्ष नव्हतं परंतु ही शाळा यांनी पडताना बघितली यांनी आम्हाला हका मारल्या हका मारल्या बरोबर आम्ही अंगणातून उभं राहिलो आणि पाहतो तर काय सगळी शाळा पडली। जर हे नसते आई बाबा
तर आम्ही वाचलो नसतो, म्हणजे हे महात्म्य नसते तर आम्ही वाचलो नसतो, हे प्रत्येक मुलगा आपल्या आई वडिलांना सांगतो आहे. असं म्हटल्या बरोबर त्यांची श्रद्धा वाढली. जे तुच्छतेने बघायचे मग त्यांची लगेच दृष्टिकोन त्यांचा पाहण्याचा बदलला, आणि मग ते लगेच स्वतः निळभट्टांना हाताला धरून, अरे बापरे आता मुलगा कोणाला प्यारा नसतो, बाबा तुम्ही आमच्या याचा जीव वाचवला, खूप चांगलं केलं, या आता आमच्या घरामध्ये चला. आणि मग त्यांना समजल्या बरोबर त्यांना घरोघरी घेऊन जाती, पाट पिढी बैसू घालती, म्हणजे मोठी चौरंगावर बसवायचे, पाटावर बसवायचे, पाय धुवायचे, त्यांना तिळा लावायचा, गंधक्षदा करायची, त्यांची पूजन करायचं, द्रव्य द्यायचे दिले, गळ्यामध्ये हार घातला, त्यांना जेवण झालं की तांबुळाचा विडा दिला, सोपर्क भिक्षा दिली, जेवण झालं की तुम्ही हा विडा खा. ऐसे बरेवी भिक्षा घेऊनही भांडारेकार आले, म्हणजे त्यांनी भांडारेकरांना बसून चांगल्या चांगल्या प्रकारची पदार्थ तयार केली आणि ती त्यांच्या भिक्षेमध्ये दिली. भिक्षा मागून भांडारेकार गोस्वाम्यांना नरशियाच्या चौकामध्ये असं होत. गोस्वामीने त्यांना विचारलं काय प्रकारे फार चांगली चांगली पदार्थ भिक्षामध्ये आली, तिळा दिसतोय, गंध दिसतोय, तुमच्या तोंडात तांबूल दिसतोय, गळ्यामध्ये माल दिसतोय, काय वेगळं घडलं आज? मग तेही अवघा वृत्तांत सांगितला. मग त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. जीजी मी भिक्षीसी गेला तव चाटे पटिसाळे पडत होते, म्हणे मी भिक्षेला चाललो होतो आणि मुलं त्या शाळेमध्ये शिकत होती, ती पटिशाळा मी पडताना पाहिली आणि म्हटले अरे अरे उठा उठा पटिशाळा रिचवली, तुमच्यावरती शाळा पडणार आहे, आणि सगळी मुलं बाहेर पळत आली. आल्याबरोबर ती पटिशाळा पडली. मग त्या मुलांनी आपल्या आई वडिलांना सांगितलं, घरोघरी सांगितले, ये आमचे राखले, यांनी आमचं रक्षण केलं. आणि मग मला प्रत्येक घरी पाठ चौरंग सोपकर भिक्षा दिली, टिळा गंधक्षदा मला लावली. आणि स्वामी सांगतात ऐसे ही करता लोक न भजो. जर तुम्ही अशा प्रकारचा चमत्कार नमस्कार केला, लोक तुमचं भजन पूजन करतील. असं पुन्हा करू नका. आणि तुम्हाला ऐसीची होईल, म्हणजे जर लोकांनी तुमचं भजन पूजन करत राहिले, लोक तुमचं पूजन करत राहिले, मग आम्ही तुम्हाला भेटणार नाही. मग तुम्ही त्या पदार्थामध्ये रममान होसाल, तुम्ही त्यांच्या त्या मानमान्यतेमध्ये रममान होसाल, लोक तुम्हाला मानमान्यता करतात, तुम्हाला ते आवडायला लागल, मग तुम्ही आम्हाला विसरून जाचाल. मग तुम्हाला हे सगळं भेटेल, मान्यता भेटेल, तुम्हाला सगळं जेवण भेटेल, चांगलं भोजन भेटेल, परंतु आम्ही तुम्हाला भेटणार नाही. म्हणजे स्वामी म्हणतात आम्ही म्हणजे स्वामी तुम्हाला भेटणार नाहीत. स्वामी म्हणतात बघा तुम्हाला मानमान्यता पाहिजे की आम्ही पाहिजे. ते सांगतात जीजी भंडारेकर देवाला विनंती करतात, जीजी मी चुकला, आजी लागून मी ऐसे न करी, मज हे न व्हावे. सर्वज्ञ म्हटले ऐसे न करा तरी नव्हे. स्वामी सांगतात भंडारेकर म्हणतात देवा मी चुकलो, मला क्षमा करा, मला माफ करा, आजपासून मी आश्चर्यकारक कुठलीही घटना आजपासून मी करणार नाही, आजपासून मी पूजा पुरस्कार ही मानमान्यता मला नकोच आहे, देवा मला तुम्ही पाहिजे. स्वामी म्हणतात जर तुम्हाला मी पाहिजे ना हे करताना येणार. ते म्हटले करणार नाही. मग देव म्हणतात ऐसे न करा तरी नव्हे, जर तुम्ही असं जर नाही केलं तर तुम्हाला आम्ही भेटू, जर का तुम्ही मानमान्यतेच्या मध्ये ओहापोह होत गेला तर तुम्हाला देव भेटणार नाही. अशा प्रकारची लीळा या ठिकाणी संपते. मुद्दा तुम्हाला आता मी सांगणार आहे, हेतू तुम्हाला मी सांगणार आहे. जर भांडारेकरांनी जर काही समजलं कशामुळे, एक स्वामींजवळ होते, सेवेने त्यांचा अधिकार वाढलेला होता, सामर्थ्य वाढलेलं होतं,
म्हणून त्यांना ते दिसलं. दुसरी गोष्ट, ती शाळा काबर पडत होती त्या पटशाळेची म्हणतात की वास्तुशांती केलेली नव्हती, म्हणून त्या देवता त्या तिथले जे जीव आहे ते मुलं त्यांना ती गतप्राण करणार होती, त्यांचा ती भोग पूर्ण करणार होती, भोग घेणार होती देवता ठिकाणची, ती ठिकाणची देवता ती होती. परंतु भांडारीकरामुळे ती मुलं वाचली. म्हणून आपल्यामध्ये पद्धत आहे, जर काही आपण नवीन घर बांधलं असेल, नवीन काही कार्याचा आरंभ असेल, तर आपल्यामध्ये पद्धत आहे ते साधकाला घरी नेऊन पारायण करून आपल्या ऐपतीप्रमाणे, कोणी 100 साधू, कोणी 50, कोणी 10, कोणी 5, जे कुठलं तुम्ही कामाचा शुभारंभ जर करत असाल ते सगळं देवाला स्मरण करावं लागतं, त्याची वास्तू शांती करावी लागते. वास्तू म्हणजे घर. जर तुम्ही वास्तुशांती नाही जर केली तर तुम्हाला त्या घरामध्ये त्रास होतो. अन्य लोकात नाही का सत्यनारायण करतात, पूजा करतात, तसं आपल्या उपदेशामध्ये 5 पायर आसन करतात, देवपूजा नेतात, 18 दे पारायण करतात, साधकाला धातुदान करतात, वस्त्रदान करतात, अन्नदान करतात, ज्याला जे दान करते दान करतात. का बरं? ज्या घरामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान निर्माण होतं तेव्हा खऱ्या अर्थानं ती वास्तूची शांती होत असते. तुम्ही किती लाखाचं घर बांधा अजिबात फायदा नाही, केवढी माणसं जीव घाला अजिबात फायदा नाही, परंतु त्या घरामध्ये साधक अनुयायी घास घेतल्यानंतर, परमेश्वर अधिष्ठान निर्माण झाल्यानंतर, तर तुमच्या खऱ्या घराची शांती होत असते. लोक डोकले भारी काढतात, नाही बाबा तुम्ही घर बांधलं आणि कशाला एवढी मोठी पूजा करायची, हा कशाला एवढा खर्च करायचा. जिथे खर्च करायचा तिथे भरपूर खर्च करतो, नको तिथे करत नाही. त्या घरामध्ये नको त्या वस्तू आणून ठेवतो. पण याला म्हटलं ना बाबा एवढा 1000 तुला खर्च येईल, 10000 नाही बाबा तेवढं काय होणार नाही, एवढं तुम्ही करून घ्या. अरे तुला ज्या घरात राहायचं आहे, जे कष्टाने तू घर बांधलंस त्या घरात तुला जीवन कंटाळायचं आहे, तुझा पुढे परिवार तिथे येणार आहे, त्या घर तुला शांती नकोय का? नको असेल तर नको करू, पाहिजे असेल तर करा. म्हणजे लोक ना नेमका धर्मात बारकाईपणा करतात आणि जे नको ते उदंड वापर करतात. त्या पटशाळेची वास्तुशांती झाली नव्हती म्हणून ती पटशाळा पडू लागली, परंतु भांडारेकरामुळे ती मुलं वाचल्या गेली. तिसरा मुद्दा आहे, आपण जर का मानमान्यतेमध्ये जास्त रममान झालं तर आपण देवाच्या दूर जात असतो. म्हणजे एखादा आहे तो म्हणतो माझी मान्यता झाली पाहिजे, माझा मोठेपणा झाला पाहिजे, पूजा पुरस्कार जर घेत बसला देवाला आठवणार नाही, हा कुठे समाजामध्ये जर वावरत बसला तिकडे त्याची मानमान्यता होईल, तो घरी काही करणारच नाही, धर्मच करणार नाही. म्हणून मानमान्यता नको आहे. स्वामी सांगतात जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर आम्ही भेटणार नाही. लक्षामध्ये ठेवा, आपला हे संदेश आहे. जर तुम्ही लई मोठेपणा करत बसला तर देव तुम्हाला भेटणार नाही, तुम्हाला देवाची साधना काय तुमच्याकडे होणार नाही. काही लोकांना बिनकामाचा फार मोठेपणा करत असतात, माझ्याशिवाय हे काम होतच नाही, मला तिथे गेलंच पाहिजे, माझ्याशिवाय ते कार्य पार पडेल, मला तिथे गेलंच पाहिजे. अरे तुझ्यानं काही बंद नाही पडत, आपल्या धर्मासाठी वेळ दे ना, आपल्या परिवारासाठी वेळ द्या, जे काही तुमच्या घरात धर्म आहे त्यासाठी वेळ द्या, स्मरणासाठी वेळ द्या. प्रत्येक कारण मोठेपणा करत बसवू नका, नंतर तुम्हाला धर्म नाही तुम्हाला भेटणे. तिसरा मुद्दा आहे, जे काही त्यांना अन्न वाढलं ते सगळं हेतूचं असल्यामुळे त्यांना काही लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही, ना त्यांना भिक्षेचे गोमट होणार नाही. त्यांनी भिक्षे का त्यांना वाढली, उत्तम पदार्थ का बरं वाढला, हेतूचा म्हणून तो पदार्थ वाढला. हेतूमुळे पदार्थ वाढल्यानंतर त्यांना काही गोमट त्याच होणार नाही. आणि ती ईश्वराची अवज्ञा होती, ईश्वर साधन नाहीये की तुम्ही कुठलं गोमट्याचं गा. म्हणून आपल्यामध्ये हेतू धातूचं जे काही असेल ते भिक्षेमध्ये घेतल्या. सांगतात ना लग्नाची घर, शुभ कार्याची घर, त्या ठिकाणी भिक्षेला का जात नाहीत बरं, हेतूच असतं म्हणून ते घेत. ज्या ठिकाणी काहीच नाहीये त्या ठिकाणी जायचं असतं. ते म्हटलं त्यांना जीवदान दिलं की म्हणाले बरं झालं की मग जीवदान दिलं, तर म्हटले नाही, दैवराठी तो दोष आहे. जरी त्यांना तो क्रमराठीमध्ये गुण होता तर म्हटलं त्यांचे सुखदुःख सहभाग तुम्ही झाला तर तो दोषच आहे ना. का बरं दोष आहे तो? जर ती पटशाळा पडत होती आणि भांडारेकरांनी पडल्यामुळे वाचली, देवतेचा भोग थांबला की नाही त्या ठिकाणी, देवता कोप होईल ना देवतेचा, देवता रागवेल ना ठिकाणी. म्हणून सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात नसतात, जेव्हा तुम्ही विचारसाल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगत असतो. म्हणून त्याच्या सुख दुःखालाही भांडारेकर निमित्त झाली, परंतु
त्याचं क्षालन त्यांना ते पुढे शब्दज्ञानामध्ये अप्रोक्षज्ञानामध्ये ते करावं लागतं. येणे कारणे त्यांना ते भिक्षेचं गोमटं झालं नाही. दुसरी गोष्ट, जी काही दौतीची देवता ते भोग संपदनार होती त्याच्यामध्ये भांडारेकरांची अडचण निर्माण झाली, हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपल्या घरात जर कधी घर नवीन असेल तर पारायण करत जा, वास्तू बांधत जा, आणि तुमची जर तुम्हाला परमेश्वर पाहिजे असेल तर मान्यताच्या पाठीमागे लागू नका. पूजेचे पुरस्कार जर घेत बसलो आम्ही तर आम्हाला देव नाही भेटणार. म्हणून आमचे साधक सुद्धा जरी तुम्ही जे काही पूजन करता परंतु दुःख आम्ही भावतो. का बरं? योग्यता नाहीये, पात्रता नाहीये, देवासाठी सगळं मला करावं लागणार आहे, त्याचं दुःख ठेवायचं, रममान व्हायचं नाही. सांगतात ना, कुठला जर का चांगला पदार्थ आला साधकाने त्याच्यामध्ये रममान होऊ नये. हे मुद्दे आलेले मग लक्षात ठेवा. दंडवत प्रणाम.